पाणलोटची कामे सुरू करण्यास सहकार्य करणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करून पाणलोटची कामे सुरू करण्यात यावीत. रेशनिंगमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या बिरनाळ तालुका जत येथील ग्रामपंचायतीवर कारवाई करावी व बेकायदेशीर रेशन दुकान मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करावी. शासनाचे खरीपाचे पिकाचे नुकसानीचे अनुदान काही शेतकऱ्यांना मिळाले व काही शेतकऱ्यांना मिळाले नाही. ज्या शेतकऱ्यांना मिळाले नाही त्यांना ताबडतोब खरीपाचे अनुदान देण्यात यावे. आपण असं म्हणतोय की अधिकाऱ्यांनी गैरकारभार केला आहे. कशात गैरकारभार केला? गैरकारभार म्हणजे बिरनाळ ग्रामपंचायतीने तहसीलदार यांच्याकडे रेशन दुकान मागणीचा अर्ज न सादर करताच त्यांना दुकान मंजूर केलेलं आहे. महिला बचत गटाला जास्तीत जास्त गुण मिळलेले असतानाही ग्रामपंचायतीला त्यांना डावलून ग्रामपंचायतीला दुकान दिलेलं आहे. पाणलोटसाठी कृषी विभागाकडे आम्ही कित्येक वेळा पाणलोट कमिटीनं इस्टिमेट मागणी कामाची मागणी करूनसुद्धा ते सहकार्य करत नाहीत, इस्टिमेट देत नाहीत आणि कोणतंही काम जुमानत नाहीत. आणि तो प्रोग्रॅम आता त्या ठिकाणी अनुदान परत जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी ताबडतोब ते काम सुरू व्हावं व अधिकाऱ्यांना त्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. काल दिनांक 21 पासून आम्ही उपोषणास बसलेलो आहोत. आज आमचा दुसरा उपोषणाचा दिवस आहे आणि आज अखेरपर्यंत जर यावर निर्णय झाला नाही तर उद्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये आमचे गावकरी या उपोषणास उपस्थित राहून आंदोलन छेडतील आणि मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडण्यात येणार आहे.